नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो जर वर्षी भाऊबीजेला आमच्या जे ग्रामदेवत असतात गुरुबा काका ते पंढरपूर ते प्रस्थान होतात त्या निमित्ताने आमच्याकडे पण त्यांची पालखी जी असते ती येत असते मित्रांनो त्या निमित्ताने आम्ही जे आहे ते जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी आम्ही दूध करत असतो आणि ह्याही वर्षी केलेलं आहे मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो की दूध आम्ही किती केलंय काय काय केलं खूप असं भारी दूध जसं बासुंदी आपण बनवतो प्रॉपर तसे आम्ही दूध बनवलेलं आहे तर तुम्हाला मित्रांनो दाखवतोय आणि भाविक भक्तांना वाटायला सुद्धा सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर या मित्रांनो तुम्ही बघा तब्बल 45 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 45 लिटर प्रॉपर दूध बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये काजू बदाम पुन्हा त्यानंतर 1 किलो खवा टाकलेला आहे मित्रांनो आणि जी जितकं काही दूध बनवण्याचं मटेरियल असतंय ते सगळं टाकलेलं आहे मित्रांनो दूध मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि त्याचा वास जर बघा ना खूप भारी असा वास येत आहे मित्रांनो थोडस घेऊन दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दूध तर खूप भारी असं दूध आम्ही भाविक भक्तांना केलेलं आहे मित्रांनो तर आता 5 वाजले तर आणि जे भाविक भक्त आहेत ते जायला सुरुवात झाली तर मित्रांनो मी पण आता तयार होतो जो दिवाळीचा ड्रेस आणलेला आहे तो घालून रेडी होतो आणि आपण जी आहे दिवाळी आज दिवाळीचा लास्ट दिवस आहे ती फुल एन्जॉय करू जी तर मित्रांनो जी दिवाळीचा लुक आहे ती आपण आता नवीन कपडे घातलेले आहेत दिवाळीचे तर नेव्ही ब्लू कलरचा प्लेन शर्ट आणि त्यावरती जॉगरची पॅन्ट घातलेली आहे मित्रांनो आणि त्यावरती व्हाईट शूज आणि एक त्यावरती जर चष्मा घातला तर मित्रांनो कुठेतरी फोटोशूटला जावं असं झाले मित्रांनो ही जी माहोल आहे ती आपला दिवाळीचा माहोल आहे आणि आपण खूप एन्जॉय करू होता काल मित्रांनो आपण जी फटाकडे आणलेले आहेत तिरगडातून ती तर अर्धे नेमे पार केले आहेत आणि आज पण आपण अर्धे नेमे पार करूया तर मित्रांनो जी गोरबा काकाची पालखी येणार आहे ती मित्रांनो इथे येणार आहे आणि तिथं टेकून आहेत मित्रांनो तर मित्रांनो ही आपली परंपरा आहे आणि इथं खूप अशी मस्त आपली फुलांची रांगोळी काढलेली आहे मित्रांनो आणि तिथं देखील फुलांची रांगोळी काढलेली आहे मित्रांनो तर आपली जी परंपरा आहे ती मित्रांनो आपण बरकरार ठेवूयात आणि त्यामुळे आपण दूध पण केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला तर दूध असं दाखवलंच मित्रांनो तर भरपूर सारे माणसं ये लागलेत मित्रांनो आणि आपण पण रेडी झालेलो आहोत मित्रांनो आता जस्ट आपल्याला जे आपल्या फटाकडे आहेत मित्रांनो ती वाजवायचे त्या मित्रांनो ही जी दूध बनवायची परंपरा आहे मित्रांनो तर ती आमच्या पार आजोबापासून आजीपासून चालू आहे मित्रांनो आणि आम्ही ती वारसा जपतो आणि जर वर्षी मित्रांनो न चुकता दूध करतो गेल्या वर्षी इथे खड्डा होता तुम्हाला तर कारण सांगितलं होतं मागचे तुम्ही ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला समजेलच म्हणून एक वर्ष आम्ही तिकडं कॉम्प्लेक्सकडे केले होते आणि ह्या वर्षी डबल आम्ही वापस मित्रांनो आमच्या दारासमोर केलेलं आहे मित्रांनो तर खूप मजा येते त्याच्यामध्ये दूध बनवायला दूध वाटायला जे वारकरी असतात त्यांना बोलवायला त्यांना दूध द्यायला खूप मित्रांनो मजा येते त्यासोबत पालखी जी येते त्यामध्ये देखील खूप मजा येते मित्रांनो आणि फटाके तर वाजवायला इतकी मजा येते ना खूप मित्रांनो आम्ही खूप तर इतकं एन्जॉय केलं काल खूप असे फटाके उडवलेत आम्ही माझ्यामध्ये मी आतापर्यंत जितके फटाके उडवले नाही मित्रांनो काल तेवढे फटाके मित्रांनो उडवलेत आणि मी तेरखेडेहून आणले होते भरपूर फटाके आणि आणखीन माझ्या दिदीने तेरखेडेपाशीच त्याचा एक वाशी म्हणून गाव आहे तर तिनं आणखीन एक्स्ट्रा फटाके आणले होते मित्रांनो तर माझ्याकडे फटाके खूप जास्त झाले होते आणि काल खूप पोट भरून फटाके वाजवलेत मित्रांनो Thank you.
तर मित्रांनो तुम्ही तर बघितलंच असेल तर दूध सगळं वाटले मित्रांनो आणि आम्ही जे आहे ते पाया पडायचं राहिलोत आणि आता आम्ही जातो पाया पडण्यासाठी मित्रांनो चला आपण जाऊया पाया पडू का आणि जे आहे ते वाट लावूयात आपण गुरुबा काकांना तर मित्रांनो पालखी आली सगळं दूध वाटलं सगळ्यांना मित्रांनो दूध पुरलं तर दरवर्षी आम्ही 35 लिटर करतो तर ह्या वर्षी खूप जास्त असं 45 जवळपास 50 लिटर दूध झालं मित्रांनो आणि थोडंफार 4-5 लिटर उरलं मित्रांनो तर आता घरी नेलंय घरी घरच्यांना म्हणजे गल्लीत सगळं आता ते दूध वाटून टाकणार होतो आम्ही आणि मित्रांनो खूप असं भारी वाटलं तर आम्ही पाया पडायला गेलो मित्रांनो पाया देखील पडलो मित्रांनो आम्ही तर मित्रांनो सगळं ओके झालंय आता आणि जो व्लॉग आहे तुम्ही स्टॉप करतो इथे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.